नमस्कार दोस्तों, अगर आपने अब तक मेरा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया सब्सक्राइब वाले रेड बटन पर क्लिक कीजिए और नए वीडियोस की जानकारी पाने के लिए घंटी वाले यानी बेल वाले आइकॉन पर क्लिक कीजिए, जिससे आपको नए वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहेंगे। धन्यवाद। पाठ क्रमांक 2 जादू रासायनिक अभिक्रियांची या पाठाबद्दल माहिती करून घेऊया। या पाठातील मुख्य मुद्दे आहेत रासायनिक समीकरणे, रासायनिक समीकरणांचे संतुलन, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, ऑक्सिडीकरण व क्षपण, उदासीनीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनिक जीवनात आपण काही तात्पुरते व काही कायमस्वरूपी बदल पाहतो। या तक्त्यात आपण या बदलांबद्दल अधिक माहिती करून घेऊया। बदल भौतिक व रासायनिक। भौतिक बदल। भौतिक बदलात अवस्था बदलते, परंतु रासायनिक अवस्था बदलत नाही। रासायनिक बदल। रासायनिक अभिक्रिया घडून येते। आपण पाहू शकतो रासायनिक बदलात, रासायनिक बदल मध्ये पदार्थाचे रासायनिक अवस्था बदलून येते। भौतिक बदल हा तात्पुरता बदल असतो व रासायनिक बदल हा कायमस्वरूपी बदल असतो। भौतिक बदलाचे उदाहरण आहे वाफेचे संघनन होणे व फळांचे पिकणे, हे रासायनिक बदलांचे उदाहरण आहे। जसे कैऱ्या आंब्यात पिकून येतात। रासायनिक समीकरणे, ज्याला केमिकल इक्वेशन्स असेही म्हणतात, कोणतेही रासायनिक बदलला रासायनिक समीकरणात लिहिण्याची फारच गरज आहे, कारण याचे सविस्तर वर्णन केल्यास ते लेखन लांबलचक होईल। जसे की कॉपर व ऑक्सिजन हे कॉपर ऑक्साईड देते, याचे शाब्दिक समीकरण आपण पाहू शकतो फारच लांबलचक होईल, परंतु हे शाब्दिक समीकरण अजूनही अचूक व संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांच्या वापराने आपण लिहू शकतो। जसे की Cu हे कॉपरचे चिन्ह आहे व O2 हे ऑक्सिजनचे चिन्ह आहे, जे की कॉपर ऑक्साईड म्हणजेच CuO हे देते। रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियांची संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच रासायनिक समीकरण आहे। रासायनिक समीकरणांचे संतुलन। जेव्हा रासायनिक समीकरणाच्या बाणाच्या डावी आणि उजवीकडे असलेल्या अणूंची संख्या समान असते, तेव्हा त्या समीकरणाला संतुलित समीकरण असेही म्हणतात। रासायनिक समीकरणाला संतुलित करण्याचे पायऱ्या। दिलेले समीकरण आहे SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड व हायड्रोजन सल्फाइड H2S हे सल्फर व पाणी म्हणजे H2O हे देते। पायरी 1, दिलेले समीकरण पुन्हा लिहा। पायरी 2, समीकरणांच्या दोन्ही बाजूला असलेले अणूंची संख्या ची तुलना करा। मूलद्रव्य S म्हणजे सल्फर या अभिक्रियकारकाच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला याचे 2 अणू आहे व उजव्या बाजूला म्हणजे उत्पादितांमध्ये याची एकच संख्या आहे। तसेच आपण हर मूलद्रव्यांचे संख्या लिहू। रासायनिक अभिक्रियांचे संतुलन। पायरी 3, अभिक्रियकारक किंवा उत्पादित यापैकी ज्या मूलद्रव्याची अणूंची संख्या जास्त आहे ते प्रथम निवडा। दिलेल्या समीकरणात SO2 हे संयुग व त्यातील ऑक्सिजन चे मूलद्रव्य निवडा। तुम्ही अगोदरच पाहिले आहे की समीकरणाच्या डाव्या बाजूस ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, तर समीकरणाच्या उजव्या बाजूस ऑक्सिजनचे 1 अणू आहे। त्या अणूंना अणूंची संख्या समान करताना पूर्णपणे लक्षात ठेवा की तुम्ही संयोगाच्या रासायनिक सूत्रात बदल करू शकत नाही। या अर्थ असा आहे की ऑक्सिजनचे 2 अणू संतुलित करताना H2O ऐवजी H2O2 असे लिहू नये। ऑक्सिजनचे अणू समान झाल्यावर तुम्ही अर्धवट संतुलित समीकरण हे पाहू शकतात, ज्यात H2O चे 2 संयुग आहे। पायरी 4 व 5, जसे आपण ऑक्सिजन या अणूंच्या उजव्या व डाव्या बाजूला संतुलित केले, तसेच हायड्रोजन व सल्फर ला पण संतुलित करा। संतुलित झाल्यावर अणूंची संख्या अशी आहे। पायरी 6,
समीकरणाच्या डाव्या व उजव्या बाजूला अणूंची मोजणी करा. आपल्याला माहित नंतर आपले संतुलित समीकरण आहे SO2 प्लस 2H2S गिव्स 3S प्लस 2H2. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. संयोग अभिक्रिया ज्याला कॉम्बिनेशन रिएक्शन असेही म्हणतात, जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र होऊन फक्त एकच उत्पादित मिळते त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असेही म्हणतात. Fe म्हणजेच लोह अधिक सल्फर हे FeS असे संयोग देते. आपण पाहू शकतो की दोन पदार्थ Fe म्हणजेच आयर्न आणि सल्फर हे FeS हे संयोग देते. अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन. ज्या अभिक्रियांमध्ये एका अभिप्रकाराचे दोन व त्यापेक्षा अधिक पदार्थांमध्ये विभाजन होते त्याला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. जसे की जेव्हा C12H22O11 या मॉलिक्यूल संयुगला उष्णता मिळते, उष्णता दिली जाते, तेव्हा हे कार्बन व वॉटर म्हणजे H2O पाणी मध्ये विभाजित होते. अशा अभिक्रियांनाच अपघटन अभिक्रिया असेही म्हणतात. ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता पुरवावी लागते त्यांना औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणतात. जसे की सिल्वर क्लोराईड म्हणजेच AgCl ला जेव्हा उष्णता मिळते तेव्हा ते सिल्वर म्हणजेच चांदी व क्लोरीन गॅस मध्ये विभाजित होते. या अभिक्रियेत अपघटन होण्यासाठी उष्णताच्या प्रथम प्रकाशाची आवश्यकता आहे, तेव्हाच ते सिल्वर क्लोराईड मधून चांदी व क्लोरीन गॅस असे मिळते. विस्थापन अभिक्रिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन. संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर सल्फेट मधून कॉपरला म्हणजेच तांब्याला झिंक हे विस्थापित करते. आपण त्यात रंगात त्यांच्या रंगात बदल हे पाहू शकतो. दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट. ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रिय कारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होते अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ बेरियम सल्फाइड व झिंक सल्फेट हे बेरियम सल्फेट म्हणजेच BaSO4 व ZnS असं हे देते. ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन. जेव्हा Al प्लस O2 हे Al2O3 म्हणजेच ॲल्युमिनियम हे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून ॲल्युमिनियम ऑक्साईड हे देते. जेव्हा ॲल्युमिनियमचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होते. अशा अभिक्रियांना ऑक्सिडेशन असेही म्हणतात. ऑक्सिडीकरण मध्ये मूलद्रव्य ऑक्सिजन स्वीकारतो किंवा मूलद्रव्य व संयुगातून हायड्रोजन निघतो. क्षपण म्हणजेच रिडक्शन रिएक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियातून अभिक्रियकारक हायड्रोजन प्राप्त करतो व ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित प्राप्त होते त्यांना क्षपण असे म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर ऑक्साईड जेव्हा हायड्रोजनच्या उपस्थितीत रिॲक्ट करते तेव्हा कॉपर आणि H2O म्हणजेच पाणी हे देते. रेडॉक्स रिॲक्शन्स. दिलेल्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येते तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ बेरियम सल्फेट जेव्हा कार्बन सोबत रिॲक्ट करते तेव्हाच बेरियम सल्फाइड म्हणजेच BaS आणि कार्बन मोनॉक्साईड हे गॅस देते. आपण पाहू शकतो की बेरियम सल्फेट हे ऑक्सिजन सोडते म्हणजेच या अभिक्रियाला क्षपण असेही म्हणू शकतो व कार्बन हे ऑक्सिजन स्वीकारतो म्हणूनच त्याला ऑक्सिडेशन असेही म्हणतात. या अभिक्रियेत ऑक्सिडेशन व रिडक्शन म्हणजे ऑक्सिडीकरण व क्षपण हे दोघं एकसाथ घडतात म्हणूनच याला रेडॉक्स रिएक्शन असेही म्हणतात. खावट्टपणा म्हणजेच रॅन्सिडिटी. जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यातील आपण तापवतो तेव्हा ते फसफसते व
त्यांच्यातून घाणेरडा वास येतो. हे सर्व तेलच्या ऑक्सिडीकरणामुळे होते. तुम्ही तेलकट पदार्थ जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा त्यांच्यातून घाणेरडा वास हा जाणवला असेल. हा वास खावट्टपणामुळे येतो. जेव्हा तेल किंवा तुपाचे ऑक्सिडीकरण होते तेव्हा त्यास खावट्टपणा हे प्राप्त होते. तर आपण खावट्टपणा हे कसे थांबवू शकतो? तुम्ही हे पाहिलं असेल की खाद्यपदार्थांना जेव्हा हवाबंद डब्यात ठेवले जाते तेव्हा अन्नाचे ऑक्सिडीकरण ती क्रिया मंदावते. म्हणूनच आपण त्यांचे खावट होणे हे थांबवू शकतो. उदासीनीकरण. आम्लाची जेव्हा आम्लारी सोबत अभिक्रिया होते तेव्हा क्षार व पाणी निर्माण होते. अशा अभिक्रियांना उदासीनीकरण असेही म्हणतात. ताटावर पडलेल्या हळदीच्या दागावर जेव्हा डिटर्जंट किंवा साबण लावले जाते तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की ते लाल रंगीत होते. हे हळदीचे रंग बदलणे उदासीनीकरण या अभिक्रियेमुळे आहे. आपण याच्याबद्दल पुढील पाठांमध्ये अधिकतर जाणून घेऊया. तुम्ही आता रासायनिक अभिक्रिया व त्यांच्या विविध जादूंबद्दल जाणून घेतलं आहे.